नववर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापूरकरही सज्ज झालेत. कोल्हापुरात नेमकी काय चालली आहे तयारी पाहूयात. वातावरणात गारवा पसरलेला असताना 31st चे गरमागरम बेत आखले जात आहेत. कोल्हापूर म्हटलं की आठवतो तो तोंडाला पाणी आणणारा तांबडा पांढरा रस्सा. नॉनव्हेज खवय्यांसाठी खास पर्वणी, त्यामुळे मटण विक्रेत्यांनी 31 डिसेंबरची गरज लक्षात घेऊन बकरी आणि बॉयलर कोंबड्यांची मोठी ऑर्डर दिली आहे. मात्र त्या दिवशी नेमका मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आल्यानं अनेक जण नाराजही झालेत. मार्गशीर्ष गुरुवार असल्या कारणानं गिराक मटण खातील का नाही तरी याची शंका वाटते. परत आणि तरी देखील भरपूर माल आम्ही मागवलेला आहे, भरपूर प्रमाणात माल मागवलेला आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही कोल्हापूर हॉट डेस्टिनेशन ठरतंय. गोवा आणि कोकणानंतर पर्यटकांची ही पावलं कोल्हापूरकडेच वळत आहेत. रंगोळा म्हणून कोल्हापूरला पर्यटकांनी प्रथम क्रमांकाची पसंती दिलेली आहे. आमचे इथले हॉटेल व्यावसायिक आहेत, रिक्षा चालक आहेत, पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी सुद्धा यासाठी सज्ज झालेली आहेत. पर्यटकांना चांगल्यात चांगल्या सुविधा द्याव्यात म्हणून प्रशासन पोलीस यंत्रणा सुद्धा चांगल्या प्रकारे राबलेली आहे. अगदी देवदर्शनाला जायचं असलं तरी कोल्हापूरच, आणि तांबडा पांढरा रस्सा आणि मटणावर ताव मारायचा असेल तरी पुरेपूर कोल्हापूरच गाठायला हवं. प्रताप नाईक सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.